नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मधील विधानाची वाक्य त्याचबरोबर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मधील डब्ल्यूएच ऍट क्वेश्चन यांचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर कसे करावे ते आपण पाहिलं होतो. आता इंट्रोगेटिव्ह मधीलच अजून एक भाग आहे तो म्हणजे यस नो टाइप क्वेश्चन, त्यालाच वर्बल टाइप क्वेश्चन म्हणतो. त्याचे इनडिरेक्ट मध्ये रूपांतर कसे करावे ते आपण पाहायचं. दोन नंबरचा भाग आहे यशनंतर. यशनो टाईप त्यालाच गर्दर टाईप विषय असं म्हणतो. काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. यस्टो टाईप आणि वर्बल टाईप क्वेश्चन म्हणजे काय आपण शिकलेले आहोत. या प्रश्नांची सुरुवात सहकारी क्रियापदाने होते आणि ज्या प्रश्नांची उत्तरे फक्त हो किंवा नाही या स्वरूपात देता येतात त्यांना यस्टो टाईप क्वेश्चन असं म्हणतो. काही उदाहरणं आपण पाहूया. आय सेड, Mohan said to us, submitted your journals. Don't you know? This address. इकडे बघा, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दिलेलं जे वाक्य आहे ते यस्टो टाईप क्वेश्चन, कारण या प्रश्नांची सुरुवात सहकारी क्रियापदापासून झालेली आहे. पहिलं वाक्य आय से कॅन यू हेल्प मी इन माय प्रोजेक्ट, मी म्हणालो तू मला माझ्या प्रकल्पामध्ये मदत करू शकशील का, कॅन पासून सुरू झालेलं आहे म्हणजे यस्टो टाईप क्वेश्चन. सेड असो किंवा सेड टू असो त्याच्याबद्दल आस्कर द्यावे. या यस्टो टाईप क्वेश्चन से इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करताना कोणते बदल करावे बघा. पहिला नियम सेमच आहे डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन प्रमाणे, सेड किंवा सेड टू बद्दल आस्कर लिहा. आय आस्क बाद जो शब्द इफ किंवा वेदर, इफ किंवा वेदर
याचा अर्थ की काय होतो, इफ किंवा वेदर याचा अर्थ की काय, दोन्ही पैकी एक सोपा शब्द वापरा, दोन्हीचे अर्थ एकच आहे. इफ हा सोपा शब्द आहे, स्पेलिंग चुकू शकत नाही, त्यामुळे इफच शब्द घ्या. आय आस्क इफ, त्यानंतर त्या यस्टर डे क्वेश्चनचे विधानातील वाक्यात रूपांतर करायचं आहे. कॅन यू हेल्प मी इन माय प्रोजेक्ट, यू कॅन हेल्प मी इन माय प्रोजेक्ट, अशा प्रकारे की यस्टर डे क्वेश्चनचे विधानातील वाक्यामध्ये रूपांतर करायचं. कॅन यू हेल्प मी इन माय प्रोजेक्ट, आपण डब्ल्यू स्टॅप क्वेश्चन शिकलो, अशाच प्रकारे त्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. आता या वाक्यामध्ये तक्त्यातील नियमाप्रमाणे बदल करा. आय आस्क इफ, मी कुणाला विचारलो, माझा मित्र आहे, एक मुलगा आहे असं गृहित धरून यूज ही मध्ये रूपांतर. कॅन्स गुड वर्तमान का गुड का हेल्प मीच मीच राहणार, कारण रिपोर्टर आय आहे म्हणून. इन मायच मायच माय प्रोजेक्ट. आय आस्क दोन्ही भाग इफ न जोडायचं, याचे विधानातील वाक्यात रूपांतर आणि त्यामध्ये तक्त्यातील नियमाप्रमाणे बदल. यूज ही मध्ये कॅन्सर कुड, ही कुड हेल्प मी इन माय प्रोजेक्ट. मी आणि माय यांच्यामध्ये कोणताच बदल करू नका, कारण रिपोर्टर आय आहे म्हणून. त्यामुळे प्रथम पुरुषी सर्वनामांच्या मध्ये बदल करायचा नियम. अशा प्रकारे आपण यस्टरडे क्वेश्चनचे इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करू शकतो. दोन नंबरचे एक्झाम्पल बघा. मोहन सेड टू अस, हॅव यू सबमिटेड युअर जर्नल्स. मोहन आम्हाला म्हणाला, तुम्ही तुमच्या प्रयोग वया जमा केलेले आहात का. तर या सेड टू बद्दल आज द्यायचं, आस्क अस दोन्ही भाग इफ किंवा वेदर जोडायचं, दोन्ही भाग इफ किंवा वेदर. हॅव यू सबमिटेड युअर जर्नल्स, विधानाची वाक्यात यू हॅव सबमिटेड युअर जर्नल्स, विधानाची वाक्यात रूपांतर करायचं. याचा काळ कोणता पाळून पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट करतो. आपल्या नियमानुसार प्रेझेंट परफेक्ट से पास्ट परफेक्ट मध्ये रूपांतर करा. अस आहे लिसनर, अस आहे तर यूज काय होणार, उभी. यूज उभी होणार. हॅव्स हॅव, कारण लिसनर अस आहे तर यूज सोडली. हॅव्स हॅव सबमिटेड युअर्स आवर जर्नल्स, युअर्स आवर जर्नल्स. बघा से टू बद्दल आस्क दोन्ही भाग इफ ने जोडावा. येस्टो दॅट क्वेश्चनचे विधानाचे वाक्यात रूपांतर केलं आणि त्यामध्ये तक्त्यातील नियमाप्रमाणे बदल केले. पूर्ण वर्तमान काळात प्रेझेंट परफेक्ट आहे. पूर्ण भूतकाळ रूपांतर करायचं यू च वी मध्ये, कारण दिसणार अस आहे. हॅव्स हॅव सबमिटेड आहे तसेच युअर्स आवर जर्नल्स. अशा प्रकारे आपण इनडायरेक्ट मध्ये रूपांतर केलो. डोंट यू नो दिस ऍड्रेस, आस्क माय फ्रेंड. माय फ्रेंड आस्क हे सुरुवातीला घ्या. माय फ्रेंड आस्क दोन्ही भाग इफ जोडायचा आहे, दोन्ही भाग इफ जोडायचा आहे. त्यानंतर या वाक्याची विधानार्थी डोंट यू नंतर द्यायचं. यू डोंट नो, यू डोंट नो दिस ऍड्रेस, यू डोंट नो दिस ऍड्रेस. बघा बाळ, आपण त्या यस्टर डे क्वेश्चनचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करून घेतलो. त्यामध्ये आता तक्त्यातील नियमाप्रमाणे बदल. माय फ्रेंड आस्क, माझा मित्र कुणाला विचारला, मलाच. यूज आर मध्ये रूपांतर. डोंट्स डिडंट, नोट्स नोट्स, दिस दॅट आणि ऍड्रेस आहे तसेच. माय फ्रेंड आस्क दोन लाख इथलं जोडलं,
माय फ्रेंड आस्क मी, मला विचारले आहे, लिसनर मी आहे म्हणून यूच आय मध्ये दोनचं डिजन सिंपल प्रेझेंट इट यू सिंपल पास्ट म्हणून दिस दॅट आणि ऍड्रेस अशा प्रकारे यस टू टाइप क्वेश्चन्स आपण ती डायरेक्ट मध्ये रूपांतरित करू शकतो. यासाठी नियम घ्या आणि मग एक्झाम्पल्स लिहायचं. आणखी काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडून देतो. यस टू टाइप वर्बल टाइप क्वेश्चन याच्या नंतर नियम घ्या. पहिला नियम सेड किंवा सेड टू ऐवजी सेड किंवा सेड सिंगल अवतरण चिन्हामध्ये या. सेड किंवा सेड टू ऐवजी आस्कडे लिहावे. सेड किंवा सेड टू ऐवजी आस्कडे लिहावे. तिन्ही शब्द सिंगल अवतरण चिन्हामध्ये घ्या. सेड किंवा सेड टू ऐवजी आस्कडे लिहावे. पूर्ण विराम. दोन्ही भाग इफ किंवा वेदर. दोन्ही भाग इफ किंवा वेदर. आय एम सिंगल अवतरण चिन्हात इफ किंवा वेदर. डब्ल्यू एच टी एच टी आर इफ किंवा वेदर. त्याचप्रमाणे इफ किंवा वेदर नी जोडावे. इफ किंवा वेदर सिंगल अवतरण चिन्हात घ्या. दोन्ही भाग इफ किंवा वेदर नी जोडावे. दोन्ही भाग इफ किंवा वेदर नी जोडावे. पुढील नियम दिलेला यस नो टाइप क्वेश्चन्स आहे. दिलेला यस नो टाइप यस ऑब्लिक नो सिंगल अवतरण चिन्हामध्ये यस नो टाइप प्रश्नाचे. दिलेल्या यस नो टाइप प्रश्नाचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करून घ्यावे. यस नो टाइप प्रश्नाचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करून घ्यावे. विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करून घ्यावे. यस नो टाइप प्रश्नाचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करून घ्यावे. त्यानंतर पुढचा नियम शेवटचा. रूपांतरित केलेल्या विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरित केलेल्या विधानाच्या वाक्यामध्ये सुरुवातीस दिलेल्या तक्त्यामध्ये नियमाप्रमाणे बदल करावे. सुरुवातीस दिलेल्या तक्त्यामध्ये नियमाप्रमाणे बदल करावे. सुरुवातीस दिलेल्या तक्त्यामध्ये नियमाप्रमाणे बदल करावे. या नियमांच्या खाली हे तीन एक्झाम्पल्स घ्या. तीन एक्झाम्पल्स कंसामध्ये विधानाचे वाक्य सुद्धा द्यायचं आहे. आणखी काही एक्झाम्पल्स सोडून दाखवतो या विभागामध्ये.
काही एक्झाम्पल्स बघा. काही एक्झाम्पल्स बघा या स्टूडंट क्वेश्चनचे. आवर टीचर सेड टू अस आर यू इंटरेस्टेड इन द ड्रॉइंग. यामध्ये सेड किंवा सेड टू बद्दल आस्क केले आहे. आवर टीचर आस्क अस दुबी मार्क इफ किंवा वेदर जोडावा. आर यू इंटरेस्टेड इन द ड्रॉइंग याचे विधानार्थ वाक्यात रूपांतर करावे. यू आर इंटरेस्टेड इन ड्रॉइंग. यू आर इंटरेस्टेड इन ड्रॉइंग. आता यामध्ये तक्त्यातील नियमाप्रमाणे बदल करायचा. यू सर वी मध्ये रूपांतर करतो. सर आर सर वेअर interested in drawing. Our teacher asked us if we were interested in drawing. That is one way. We were interested in drawing. My father said to me, will you give me your frame? My father said to challenge ask me during my peak no zorabe. Will you give me your pain? That's a banter. You will give me your pain. Yeah, only name of one of the other. You sir, I will sir, would यूज आहे का रिसर्वर मी आहे. विच पूल मध्ये मी म्हणजे आदर विच ही मध्ये युवर्स म्हणजे माय मी म्हणजे माय फादर विच ही मध्ये पाच किलो युवर म्हणजे मी युवर्स माय मध्ये. माय फादर आस्क मी इफ आय वुड गिव्ह हिम माय पेन. विधानार्थी वाक्यात रूपांतर आणि त्यामध्ये नियमाप्रमाणे बदल.
Have you brought my gift? My brother said to me. My brother asked me. My brother asked me. दोन्ही भाग काय करायचा एक प्ले जोडायचा या वाक्याचे रूपांतर यू हॅव ब्रॉट माय गिफ्ट यू हॅव ब्रॉट माय गिफ्ट आता पूर्ण वर्तमान काय त्याचं पूर्ण भूतकाळ रूपांतर यू म्हणजे मी यूचं आयन रूपांतर आय हॅव ब्रॉट my eyes my brother asked me if I had brought my gift asha prakare apun indirect mite rupantar karu shakto agudacha example sandarbha he tini example cha kamsa madhe vidhanachi vakya vegala pena lila tari samad प्रकार शिकायचा आहे आपण बघू विधानार्थी वाक्य शिकलो त्यानंतर प्रश्नार्थक वाक्यामधील डब्ल्यू टाइप क्वेश्चन आणि एस नो टाइप क्वेश्चन यांचे इनडायरेक्ट मध्ये रूपांतर कसे करावे आपण शिकलो आता इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्यांचे इनडायरेक्ट मध्ये रूपांतर कसे करावे imperative sentence ajnati vakya tam ajnati vakya manje kay aapun shiklele aahot chapter wise madhe ya vakyamadun fakta ajnyas nave tar upadesh vinanti taki salla ityadi goshti vyakt hotat an ja vakyachi suruvat mukhya kriyapada पासून होते अशा वाक्यांना आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो आज्ञार्थी वाक्यामध्ये अनेक गोष्टी व्यक्त होतात त्यामुळे सेल किंवा सेल टू बद्दल कोणतं योग्य रिपोर्टेड वर्ब वापरायचं हे मी तुम्हाला सांगतो फक्त टायटल लिहून घ्या इम्परेटिव्ह सेंटेन्स
दिलेल्या आज्ञार्थी वाक्यामधून काय व्यक्त झालेला आहे यावरून सेट किंवा सेट टू मधील सेट किंवा सेट टू ऐवजी यापैकी योग्य रिपोर्टेड वर्ब वापरायचा आहे. काही अज्ञानी वाक्य मी लिहिलेलं आहे याचे इनडायरेक्ट मध्ये रूपांतर कसे करावे. द किंग सेड टू सोल्जर्स हँग देम इंस्टंटली. राजा त्याच्या सैनिकांना म्हणाले त्यांना लगेचच लटकवा. राजा नेहमी आज्ञा देतात. ऑर्डर ही आज्ञा आहे म्हणून सेड किंवा सेड टूच्या ऐवजी ऑर्डर वापरा. यावरून आज्ञा व्यक्त झालेली आहे. The king ordered his soldiers. The king ordered his soldiers. दूरी भाग टू ने जुड़ाई से दूरी भाग टू ने जुड़ाई से हैंग आहे तस यामध्ये काळाचा बदल करायचा नाही आहे. हैंग दे इंस्टंटली बाजू आज्ञार्थी वाक्याच्या अर्थानुसार योग्य रिपोर्टेड वर्ब घेतो सेंट टू ऐवजी दोन्ही भाग टू ने जोडलं. फक्त यामध्ये काळाचा बदल करायचा नाही आहे. हँगचं हँग मध्ये रूपांतर होत नाही. टू हँग देन इंस्टंटली. पुढील वाक्य बघा. माय फॅमिली डॉक्टर सेंट टू मी टेक दिस मेडिसिन्स रेग्युलरली. माझे फॅमिली डॉक्टर मला म्हणाले की ही औषधे नियमितपणे घे. बाबू यावरून सल्ला व्यक्त होतो. ऍडवाइज असं म्हणला तरी चालेल. इन्स्ट्रक्टेड म्हणला त्यापेक्षा ऍडवाइज हेच योग्य आहे. ऍडवाइज घ्या ऍडवाइज. माय फॅमिली डॉक्टर ऍडवाइज मी दोन्ही भाग तुम्ही जोडायचं. ते दीज डोज medicines regularly. My family doctor advised me to take this dose medicines regularly. Don't go deep into the water, my father said to me. Banu yamude warning hai paanyamude khulwa jaun nako maji wadil mala mhanale. Nakarati aatyatela नकारार्थी आज्ञा होते आणि यामधून एक प्रकारची ताकीद व्यक्त होते. वॉर्निंग व्यक्त होत म्हणून वॉर्न हा शब्द योग्य आहे. माय फादर वॉर्न मी. माय फादर वॉर्न मी. आता जर नकारार्थी आज्ञा जी असेल तर काय करायचं. दोन्ही भाग नॉट टू ने जोडायचं. नॉट डोंट ऐवजी नॉट. नॉट टू गो deep into the water. Deep into the water. My father said.
said to brother, warn me not to go deep into the water. अशा प्रकारे बाळ अध्यात्म वाक्याच्या अर्थानुसार योग्य वर्ण घेऊन आपण त्या अध्यात्म वाक्यामध्ये तक्त्यातील नियमाप्रमाणे बदल करायचे आहे. सर्वात प्रथम नियम लिहून घ्या आणि त्यानंतर आणखी काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडून दाखवतो. फक्त इम्पॉझिटिव्ह सेंटेन्स कंसात अज्ञाती वाक्य म्हणा आणि याचे नियम घ्या. पहिला नियम थोडं पटपट घ्या. पहिला नियम, दिलेल्या आज्ञार्थी वाक्याच्या अर्थानुसार, दिलेल्या आज्ञार्थी वाक्याच्या अर्थानुसार, दिलेल्या आज्ञार्थी वाक्याच्या अर्थानुसार सेल किंवा सेल टू ऐवजी सेल किंवा सेल टू सिंगल अवतरण चिन्हामध्ये सेल किंवा सेल टू ऐवजी सेल किंवा सेल टू ऐवजी खालील पैकी योग्य एक क्रियापद लिहा. 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 बाळ या नियमाखाली लाल पेनने किंवा ब्लॅक पेनने कंसात सर्व क्रियापदे लिहून घ्या. टोल्ड, आस्क, कमांडेड, ऑर्डर, एडवाइस, वॉर्न, सजेस्टेड, रिक्वेस्टेड, बॅड, हे सगळे क्रियापदे कंसामध्ये लिहून घ्या त्या पहिल्या नियमाखाली. ठीक आहे, दुसरे नियम घ्या. दुसरे नियम, जर दिलेले आज्ञार्थी वाक्य होकारार्थी असेल, जर दिलेले आज्ञार्थी वाक्य होकारार्थी असेल तर जो शब्द टू टू सिंगल अवतरण चिन्हामध्ये तर जो शब्द टू व नकारार्थी असेल व नकारार्थी असेल तर नॉट टू व नकारार्थी असेल तर नॉट टू सिंगल अवतरण चिन्हामध्ये तर नॉट टू लिहा. तर नॉट टू लिहा. तर नॉट टू लिहा. नॉट टू लिहा. जर आज्ञाती वाक्य होकारार्थी असेल तर टू व नकारार्थी असेल तर नॉट टू घ्या. पुढील नियम, दिलेल्या आज्ञार्थी वाक्यामध्ये दिलेल्या आज्ञार्थी वाक्यामध्ये तक्त्यामधील नियमाप्रमाणे बदल करा. दिलेल्या आज्ञार्थी वाक्यामध्ये तक्त्यामधील नियमाप्रमाणे तक्त्यामधील नियमाप्रमाणे बदल करावे. तक्त्यामधील नियमाप्रमाणे बदल करावे. त्याच नियमात कंसात घ्या. त्याच नियमामध्ये कंसात काळाचा बदल करू नये. काळाचा बदल करू नये. काळाचा बदल करू नये. कारण या नियमाच्या खाली तीन एक्झाम्पल्स घ्या. आणखी काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडून देतोय. पटपट घेऊन घ्या.
मैम आणखी काही एक्झाम्पल्स मी सोडून देतो आज्ञाती याप्याची. त्यानंतर तुम्ही बाबा काही आज्ञाती वाक्य लिहिलेलं आहे त्याचे डायरेक्ट मध्ये रूपांतर कसे करावे बघा. पहिलं वाक्य आहे माय ग्रँडपा सेड टू मी प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. जर विधानाची वाक्यामध्ये प्लीज असेल तर विधानाची सॉरी आज्ञाती वाक्याची सुरुवात प्लीज झाली असेल तर सेड टू ऐवजी रिक्वेस्टेड द्यायचं. सेड टू ऐवजी रिक्वेस्टेड आणि प्लीज हा शब्द काढून टाकायचा. My grandpa requested me. Duriba, to me, please ask you to give. Me, my grandpa, me, the him, will you come there? A glass of water. And this was by saying to, but a little, but a little, Duriba, 2 days older. प्लीज हा शब्द गेला गिव्ह मीच ही मध्ये रूपांतर आणि अ ग्लास ऑफ वॉटर. माय ग्रँडपा रिक्वेस्टेड मी टू गिव्ह हिम अ ग्लास ऑफ वॉटर. डोंट ईट जंक फूड सेड आवर टीचर. आता यामध्ये वॉर्निंग आहे. वॉर्न म्हणला तरी चालेल. आवर टीचर वॉर्न नकाराचे नॉट टू द्या not to eat the junk food. Don't eat the junk food. Our teacher warned not to eat the junk food. Dr. Kalam said, make your actions better and better. Yamadi Salai. Dr. Kalam. Advance Duriva to make
युवक साबून घ्या, कारण आम्हाला म्हणाले की आवर ऍक्शन्स बेटर. कलाम एडवाइस टू मेक आवर ऍक्शन्स बेटर अँड बेटर. सल्ला आणि ऍडवाइस वापरलं प्लस लिसनर्स ग्रेटर दॅन युवक साबून अशा प्रकारे आपण त्यांचे इनडायरेक्ट रूपांतर करू शकतो. तिन्ही वाक्य इनडायरेक्टमध्ये रूपांतर केलेलं आहे. अगोदरचे एक्झाम्पल्स काय हे एक्झाम्पल्स घ्या पटपट. पटपट लिहिले एक्झाम्पल्स. बघा अज्ञानी वाक्याचे इनडायरेक्ट मध्ये रूपांतर कसे करावे आपण पाहिले. आता पुढील भाग एक्सक्लामेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्याचे विधान सॉरी इनडायरेक्ट मध्ये रूपांतर कसे करावे. एक्सक्लामेटरी सेंटेन्स एक्झाम्पल्स व्यवस्थित घेऊन घेतला असाल. चार नंबर का वाक्यांश एक्सक्लेमेटरी सेंटेंस उद्गारवाचक वाक्य. बारी उद्गारवाचक वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करण्यापूर्वी त्याचे विधानाची वाक्यात रूपांतर कसे करावे हा भाग आपण शिकायचा आहे. कारण इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करण्यापूर्वी त्याचं विधानाची वाक्यात रूपांतर करावं लागतं. जसं आपण येतो त्या क्वेश्चनचं विधानाची वाक्यामध्ये रूपांतर करीत होतो त्याच प्रकारे या उद्गारवाचक वाक्यांचे विधानाची वाक्यात रूपांतर कसे करावे हा भाग आपल्याला शिकायचा आहे. हा भाग एक स्वतंत्र व्याकरणाचा भाग म्हणून सुद्धा आहे. तुम्हाला मॅकिक एक्सक्लामेटरी किंवा मॅकिक सरेटिव अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारतात. एक सरेटिव सेंटेन्स देतात, इन ब्रॅकेट मॅकिक एक्सक्लामेटरी असं म्हणू शकतात किंवा एक्सक्लामेटरी वाक्य देऊन मॅकिक सरेटिव असं सुद्धा म्हणू शकतात. त्यामुळे की हा सुद्धा एक वेगळा स्वतंत्र व्याकरणाचा भाग आहे. त्यामुळे एक्सक्लामेटरीचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करण्यापूर्वी त्याचं असरेटिव मध्ये रूपांतर कसे करतात हे आपण शिकायचं. एक्सक्लामेटरी इनटू
indirect foyer into a service sentence. Into a service sentence. उद्गारवाची वाक्याचे विधानाचे वाक्यामध्ये रूपांतर. What a nice job you have done. How lucky you are. दोन वाक्य मी लिहिलो आहे. उद्गारवाचक वाक्यांची सुरुवात व्हॉट किंवा हाऊने होते आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते. व्हॉट किंवा हाऊने झालं म्हणजे ते प्रश्न असतात असे नाही. व्हॉट किंवा हाऊने वापरून शेवटी उद्गारवाचक चिन्ह असेल तर त्याला उद्गारवाचक वाक्य म्हणतो. अशा प्रकारच्या वाक्यामधून की मनात अचानक उद्भवणाऱ्या भावना व्यक्त होतात, मग त्या भावना आनंदाच्या, दुःखाच्या, खेदाच्या किंवा उत्साहाच्या, आश्चर्याच्या असू शकतात. आता याचं विधानाती वाक्यात रूपांतर करायचं म्हणजे काय? प्रथमता कर्ता आणि क्रियापद घ्यायचा, कारण कर्ता क्रियापद आणि कर्म असे विधानाती वाक्याची रचना असते. उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी कर्ता आणि क्रियापद देतात ते सुरुवातीला घ्या. यू हॅव डन, वी हॅव डन. व्हॉट ऐवजी अ व्हेरी घ्यायचं, व्हेरी नाईस शो, अ व्हेरी नाईस शो. यू सुरुवातीला, त्यानंतर क्रियापद वी हॅव डन. व्हॉट ऐवजी अ व्हेरी, वी हॅव डन अ व्हेरी नाईस शो. हाऊ लकी यू आर, यू आर सुरुवातीला घ्या. यू आर हाऊ ऐवजी व्हेरी, यू आर व्हेरी लकी. यू आर व्हेरी लकी. व्हॉट असेल तर अ व्हेरी, हाऊ असेल तर व्हेरी. कर्ता आणि सांगता क्रिया आपण सुरुवातीला घ्यायचं, त्यानंतर व्हॉट ऐवजी अ व्हेरी, बाकीचे विशेषता नाम आहे तसेच. हाऊ लकी यू आर, यू आर सुरुवातीला हाऊ ऐवजी व्हेरी लकी आहे तसे. यू आर व्हेरी लकी. अशा प्रकारे उद्गारवाचक वाक्याचे विधानाचे वाक्यात आपण रूपांतर करू शकतो. बाकी आणखी काही एक्झाम्पल्स मी शोधून देणार आहे. यासाठी आपल्याला नियम सुद्धा घ्यायचे आहेत. या ठिकाणी वेळ संपत आली आहे, त्यामुळं फक्त हे दोन वाक्य तुम्ही लिहून घ्या. आणखीन काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला शोधून देतोय, याचे नियम पण देतोय. मग यानंतर उद्गारवाचक वाक्यांचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर कसं करायचं ते आपण शिकूया. फक्त आता उद्गारवाचक वाक्याचे विधानाचे वाक्यात रूपांतर कसे करावे हे तुम्हाला सांगितलेलं आहे.